हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. आज मी बनवणार आहे कारलं फ्राय. त्यासोबत तुम्हाला कारलं खाण्याचे फायदे देखील सांगणार आहे. कारलं हे आपल्या शरीरातील रक्त साफ करतं, सोबतच मधुमेहांच्या रुग्णांसाठीही कारलं फायदेशीर आहे. तसेच दमा, पोटदुखी या आजारांवरही कारलं उपयोगी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. सर्वात अगोदर मी कारलं कट करून घेते आणि त्यातले बिया काढून घेते. फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने कारल्यांमधले बिया मी काढून घेतल्यात. तुम्ही बघू शकता इथे मी सर्व कारली कट करून घेतलीत. एक ते दीड चमचा मीठ घालते. मीठ लावून मिक्स करून घेते. मीठ लावून आता एक ते दीड तास मी कारलं असंच सोडून देणार आहे. यामुळे काय होईल, कारल्याला पाणी सुटेल आणि कारल्याचा कडूपणा कमी होईल. कारलं झाकून ठेवून एक ते दीड तास झालेला आहे आणि कारल्याला पाणी पण सुटलेलं आहे. तर हाताने दाबून मी पाणी काढून घेते कारल्यातलं. अशा पद्धतीने हे कारलं मी आता 2 ते 3 वेळा पाणी बदलून धुवून घेते. कारलं धुवून झालेलं आहे आणि त्यातलं काही एक्स्ट्रा पाणी होतं ते पण मी हाताने दाबून काढून घेतलं आहे. इथं मसाल्यांमध्ये काय काय घेतलं ते दाखवते. इथे मी आमचूर पावडर 1/2 चमचा घेतलेलं आहे, मिरची पावडर 1 चमचा, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. हे सर्व मसाले मी कारल्याला लावून घेते. मिक्स करून घेते व्यवस्थित. इथे मी कारल्यांना लावण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे. पीठ लावून घेते कारल्यांना. मिक्स करून घेते. कारलं फ्राय करण्यासाठी इथे मी कढईत तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालेलं आहे. कारलं फ्राय करून घेते. इथं मी कारलं फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन रंगावर मी कारलं फ्राय करून घेतलं आहे. कुरकुरीत असं कारलं फ्राय तयार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय फ्रेंड्स.